तीन बॉडिंग मॅच 3 बजे पहिले तीन डिमांड असतात, एक क्रेडा आहे, दुसरे जी एस आहे आणि तिसरे स्मॉल हॉटेलर्स. तिघांचे वेगवेगळे डिमांड्स आशिले, स्पेशली हे जे क्रेडाय जे असा त्यांचं एक इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स, देन स्टॅम्प ड्युटी आणि ताज्या उपरांत त्यांच्यानी डेट कन्वर्जन सनद कन्वर्जनचे चार्जीस हातूर एक पळोवंक वचत जाल्यार त्यांच्यानी थोडेशें रिलॅक्सेशन मागला. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स तांच्यांनी मागला 50% प्रायर 50% आफ्टरवर्ड्स, इट इज पॉसिबल. विचार चालू आहे सरकाराचा करपाक काय हरकत ना, कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन डिस्कस करून भितरले दोन विषय जरी निश्चितच त्यांचे सुटावे जाल सारखे आसा. हांव कन्सर्न डिपार्टमेंटाक आपोवन हाडून ताचेर पॉझिटिव्ह रितीन सरकाराचो विचार आसतलो, बट बजेटान ताचेर फायनल डिसिजन आसा घेतले जाताले. रिगार्डींग द जी एस आय त्यांचे एक्चुली तशें पळोवंक वचत जाल्यार तांच्यानी डायरेक्ट फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट इन आमच्या आय डी सी न्ही आणि इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या खातीर वेगवेगळे डिमांड्स तांच्यांनी दवरल्या. तांचेय जे आसा हे आय डी सी इंडस्ट्रीज हाच्या कडल्यान बेगिनात बेगीन सुटावे जातले. बाकीचे एकूच मेजर आसा इथून टेक कॅर इन द बजेट डिफिकल केला वयतलो. रिगार्डींग द स्मॉल हॉटेलर्स तांच्यांनी त्यांचं एक्साइज कमिशनर रिलेटेड आणि बाकीचे म्युन्सिपल टॅक्सीस त्यांच्या जे मोठ्या प्रमाणात त्यांना एफ डी आयच्या रिलेटेड थोडेसे इश्यूज असा ते रिझॉल्व जातले. आणि फॉर द इज ऑफ डुईंग द बिझनेस 5 वर्षाचं टॅक्सीस वांगडाच घेतलं असेल जाल्यारूय बी त्यांचं बेगीन प्रश्न लावं जातो. तांच्यांनी एक बरें सजेशन केलं की एव्हरी लेबरचं गोंयात आता त्याचा कॉमन हेल्थ कार्ड दिवपाचो सरकाराचा विचार. एक्च्युली आम्ही त्यांना लेबर सेल ऑलरेडी मायग्रंट लेबर सेल फॉर्म केला, सरकारान पयलीं ठरयला गोंयान येवपी प्रत्येक लेबराक रजिस्टर करप आनी ताका हेल्थ कार्ड इश्यू करप, जेणे करून दोन गजाली जातल्यो. एक म्हणजे क्रायम रेट्स आणि बाकीच्यो गजाली कमी जातल्यो, त्याच बरोबर आम्ही ताका म्हणटा की लेबरा खातीरय बी एक बऱ्या पद्दतीचो एनवायरमेंट गोंयांत क्रिएट जातलो, जेणे करून इज अ हेल्दी एनवायरमेंट फॉर द लेबर. सगळे डिमांड जे आहात तरी तांच्यांनी मांडलेले बरेचसे डिमांड जे आसा हे डायरेक्ट जाल्यार इनडायरेक्ट आम्ही जसं म्हटलं त्यांच्यांनी म्हटलं की त्यांच्यांनी वे ऑफ कर म्हणून ना त्यांच्यांनी थोडंसं रिलॅक्सेशन मांडलेलं असं. ओके, इट इज कन्सिडरेबल असा आणि काय हरकत ना, बजेटात व्यवस्थित रित्या हे फॉर्टीच्या एक जसं आम्ही ईज ऑफ डुईंग द बिझनेस आणि परत एकदा स्टेक होल्डर्स इन द बिझनेस जेव्हा असा त्यांचा सगळ्यांचा विचार कन्सिडर करून डेफिनेटली त्या सगळ्या जणांना एक पॉझिटिव्ह मेसेज बिझनेसच्या बाबतीत दिवपा खातीर सरकार विचार करतो. कोविडमुळे बऱ्याच बिझनेसवर परिणाम झाला आहे, रेव्हन्यू सुद्धा सरकारचा कमी झाला आहे. आम्ही निश्चितरित्या आता बजेटात जर आम्ही त्यांना बेनिफिट्स दिवपाचे जर ठरले तर डेफिनेटली त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात. बजेट कामांक जे रॉ मटेरियल किती लागतात ते स्मॉल स्केल इंडस्ट्री कडल्यान घेऊचे सो त्यांचा बिझनेस वाढतो. हय, सरकारा कडल्यान तशाय पद्धतीची इन्स्ट्रक्शन या वयतली. अजून असेंब्ली केंद्राची ठरून आहे, आता 1-2 दिसांनी ठरतली, आता त्या कॅबिनेटात असेंब्ली केंद्राची ठरतली, त्याच्या उपरांत बजेट केंद्र प्लेस केलं हे ठरले वयतं. थँक्यू. सो आज आमकां जी एस आय तांच्यांनी आपयल्लें टू गीव अवर इनपुट्स ऑन द स्टेट बजेट. सो आमकां खबर आहा की पेंडेमिकान गोंयची फायनान्शियल सिट्युएशन तितलें बरें ना, सो आमी फायनान्शियल कांयच मागूंक ना, बट आमी कितें मागलां तांचे कडेन इज ऑफ डुईंग बिजनस मातशें बरेपणान करपाचें, जे आमकां परत परत खंयच्या डिपार्टमेंटान फावटी मारचे पडटा, जे लाँग पेंडींग आमचो इश्यू आसा पळय तो मातसो सॉर्ट आवट करपाचो. आनी आमी डिटेल ताका सजेशन दिला खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटान कितें आसा तें, आनी एक्ट जर मॉडिफाय करपाक जाय, थोड्यो थोड्यो अश्यो हें काडलेली आसा, सर्कुलर काडलेली आहा, ताका लागून कितें आता तुमचे सपोज आमी कन्स्ट्रक्शन लायसनाक वता नाल्या ऑक्युपन्सीक वता तें हॅम्पर जाता. सो ते हे करपाक एक सजेशन दिला आमी. मागीर लोकल एम्प्लॉयमेंट प्रोमोट करपाक तांच्यांनी आतां गोवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटाच्या डायरेक्ट एज अ लेबर कॉन्ट्रॅक्टर इंडस्ट्रीक सप्लाय करपाक सांगला,
सो ताका आमी थोडे इनपुट्स दिले ताका कशे करपाचे सो दॅट लोकलांची स्किलूय कशी वाढोवपाची आणि लोकलाक जर गव्हर्नमेंटान आमकां सपोर्ट केला जर ट्रान्सपोर्टेशन दिले तांचे विलेजीस टू इंडस्ट्रियल इस्टेट देन वी कॅन एम्प्लॉय देम रादर दॅन एम्प्लॉईंग आउटसायडर्स वी आर हॅपी टू एम्प्लॉय द गोवन्स यूथ तो एक आमचो हे आशिल्लो मागीर पब्लीक ट्रान्सपोर्ट मातशी इम्प्रूव करपाची सो दॅट लोकांक कितें जाता पब्लीक ट्रान्सपोर्टा खातीर कोणाक इतले पयस कोण हांगा आसा वाळपयच्या तांकां वेर्णा सारकिल्ल्या जाग्यार येवपाक त्रास जाता सो पॉयंट टू पॉयंट बस सर्वीस ती ताणी आतां जनरल शिफ्टीन चालू केल्ली ती आमी आतां थर्ड शिफ्ट सेकेंड शिफ्टीनूय फुडें व्हर म्हटलां इज ऑफ डुईंग बिजनसाचें हांवें सांगलें तुमकां मागीर आमी स्मॉल स्केल आमचे युनीट आसा पळय तांकां आमी आनी एक सजेशन केलां की एटलिस्ट 20-25% जे गोवर्मेंट मटेरियल घेता आपल्या कन्जम्पशनाक ते स्मॉल स्केल इंडस्ट्री कडल्यान घेवपाचे म्हणून सो स्मॉल स्केल इंडस्ट्री कडल्यान घेतले जाल्यार तितले मागीर तांचे प्रोडक्शनूय वाडटले तितलो एम्प्लॉयमेंटूय ते जनरेट करूंक शकतले रेवेन्यू जनरेशनूय जातले हाका गव्हर्मेंटाचो रेवेन्यूय वाडटलो त्या हातून मागीर आनी एक आमी इम्पॉर्टंट पॉयंट तांकां दिल्लो की आमकां म्हणलें तुमी इंडस्ट्रियल इस्टेटीन एक जागो दिया आनी आमी इंडस्ट्री मेळून अंडर सी एस आर वर्कर जे पयसच्यान येता पळय तांकां हॉस्टेल फेसिलिटी करची इन द इंडस्ट्रियल कॉमन हॉस्टेल फेसिलिटी वीथ टोटल रिक्रिएशन तांकां सबसिडायज फूड कॉम्प्लेक्स कसो वीथ तांचे स्कील डेवलपमेंटूय थंयच एड करपाचे सपोज 8 वरां काम केले आनी तांकां मातशी जर स्कील वाडोवपाक जाय जाल्यार ते ट्युटोरियल तांकां थंयच दवरपाक जाता आनी आतां कितें जाता सेंट्रल गव्हर्मेंटान कितें केलां आफ्टर 4 डेज वीक काम करपाचे आनी 3 दीस सुटी सो ते गांवचे लोक थंय येवन 4 दीस रावले मागीर घरा वचपाक तांकां सो तांकां यो जा करपाक नाका रोडा वयले ट्रॅफिकूय कमी जातले तितले दॅट इज द आयडिया मागीर दुसरे पॉयंट आशिल्ले म्हणटा ते आमकां पावर आसा पावर सप्लाय आमकां 20 HP नाल्यार कितेंय जर लोड एनहान्स करपाक जाय जाल्यार सद्द्या इलेक्ट्रीक डिपार्टमेंट केबल ट्रान्सफॉर्मर सगळे आमचेर घालता सो ते कितें जाता बारीक इंडस्ट्री इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू ग्रो सो आमी कितें म्हणलां अप टू 100 HP कोणाक जर पावर एनहान्समेंट जाय ताका वाडपाक जाय जाल्यार गव्हर्मेंटान सपोर्ट करपाची कित्याक आमचे कडल्यान ते इन्फ्रास्ट्रक्चरल टॅक्स म्हणून घेता तो जर त्या कामा खातीर यूज जर केलो जाल्यार इंडस्ट्रीकूय बरें पडटले इट वील प्रोमोट इंडस्ट्री आनी आमी आनी एक गजाल आमी सांगलें म्हणटा ती चडशे IDC इंडस्ट्रियल इस्टेटीन पळयले जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर सारके पॅथेटीक कंडिशनान आसा पावर इलेक्ट्रिसिटी ताचेर एक इम्प्रूवमेंट करपा खातीर आमी मागला इज ऑफ डुईंग बिजनेस खंयच्या डिपार्टमेंट वा खंयच्या कॉर्पोरेशनाचे स्ट्रेस आमचो मेन पळय इज ऑफ डुईंग बिजनेस आमी कितें म्हणटा खंयच्याय डिपार्टमेंटान गेलो न्ही आतां तांच्यांनी ऑनलायन सिस्टम चालू केल्या चडश्यो फेसिलिटी ऑनलायन घाल्या पण त्यो ऑनलायन घालता आसतना बाकीचे अपग्रेड करूंक ना लायक सर्वर अपग्रेड केल्लो ना सो खुबशे फावटी रावचो पडटा लोड घेना मागीर कितें आसा जे कोण अप्रूव करपी लोक आसा पळय दे आर नॉट एड्युकेटेड टू हे आतां ते कंप्युटर फ्रेंडली ना तांचे कडेन कंप्युटर लॅपटॉप ना ऑर तांचे कडेन इंटरनेट कनेक्शन ना त्या डिपार्टमेंटान सो आमकां कितें जाता इवन वी लोड द फायल ऑनलायन फिजिकल फायल हाडून तांकां दिवची पडटा तांकां डबल वर्क सो तांकांय बी एज्युकेट करून त्या एट पारर तांकांय हाडपाचे स्किल ट्रेनींग दिवपाची सो ते यूज जाल्यार इन रियल सेन्स द इज ऑफ डुईंग बिजनेस जातले सो एट वन पॉयंट ऑनलायन सर्वीस आतात आनी केला ती गोश्ट बरी आसा की सगळ्या डिपार्टमेंटाक एक प्लॅटफॉर्मार हाडला फॅक्ट्रीस अँड बॉयलर मागीर IDC फायर डिपार्टमेंट सो आमकां एकीकडेन वचून अप्लाय करपाक जाता पण हे बाकीच्यो गजाली आसा त्यो बी फुडें हाडून जाग्यार घालपाक तें एक सांगलां आमी आनी थोडी थोडी एक्टान इम्प्रूवमेंट जाय वीच इज क्रिएटींग अ हर्डल खंयच्या खंयच्या एक्टान थोडी थोडी कंडिशन आसा पळय ती पयलीं केल्ली ती तातूंत कितें जाता फायली बेगीन मूव जायना ह्यो फायली थोड्या थोड्यान सर्कुलरां काडलेली की टॅक्निकल क्लियरन्सांक फायल मिनिस्टरा कडेन वता वीच इज नॉट रिक्वायर्ड सो तें स्टॉप करपाचें आनी मातश्यो गजाली बिजनेस फ्रेंडली करपाच्यो इन शॉर्ट सो दॅट वी प्रोमोट बिजनेसीस टू ग्रो कित्याक सद्द्या मायनींग बंद स्टॉप जाल्या ट्युरिजमा कडेन तितलें हें ना सो मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री जर ग्रो जाली जाल्यार तुमचे रेवेन्यूय वाडटलो एम्प्लॉयमेंटूय जनरेट जातलो सो दीस इज अ वीन वीन सिट्युएशन आनी सीएमान आमकां बरो टायम दिलो
आणि आम्ही सजेशन केलं तेका थोड्या थोड्या हेचेर ताणें डायरेक्ट आमकां सांगलें आपूण एग्री जाता म्हणून. आणि दुसऱ्यो गोश्टी आहा ताणें आमकां डिटेल सांगलें खंयच्या एक्टान तुमकां कितें जाय तें सांग आपूण इमिजिएटली मिटींग आपयता आनी करता. लास्ट टायम लास्ट इयरचे प्रोजेक्ट फुल्ली इम्प्लिमेंट जावंक पावले काड रे आतां दीस गेला ओके. ऑन बिहाफ ऑफ क्रेडाय वी गेव अ प्री बजेट मेमोरँडम टू ऑनरेबल CM टुडे. Out of a lot of points, we have stressed on three, for which the CM has given us a very favorable consideration and has promised to ease our pain in this coming budget. We really hope that this happens, and we are confident that what if these changes are made and if these suggestions are incorporated, it will help us a lot while increasing the revenue for the government also. What suggestion you made that three? We have requested him to take up three points. One is the infrastructure tax, one is the stamp duty and registration charges, and third is the charges for conversion sanats. So he has told us that he will favorably consider them, and we really hope that he does that because it will generate a lot of revenue and employment for a lot of people in the. Okay. What are proposed? We are looking at deferment. We have not actually asked for a reduction in the cost of infrastructure. Like, we are only asking him to collect it at the time of occupancy certificate. Stamp duty, we have told him to reduce them at least by 25-30% and come up with a scheme wherein a lot of something like an one-time settlement scheme where a lot of pending cases which have not been completed into the deed of sale. So those we hope will be converted into deed of sales. And the conversion sanat charges, we are looking at some reasonable amount. We have really not told him anything, but he has made some suggestions which we hope will rectify. So there is lack of sand in Goa, so anything in regards to sand is the sand is an issue which is on the top of our minds, but it was really not a budget consideration, so we have not really touched. Okay, thank you. Thank you.